क्या सूत्र है ध्यान दें। पहला मेरा सूत्र है शिक्षा। शिक्षा वो शेरनी का दूध है, बोधिसत्व बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर ने कहा है कि शिक्षा वो शेरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ेगा। प्रेत सब, और जो नहीं पिएगा वो जानवरों की तरह आवाज करेगा। इसलिए याद रखना, आप कुछ भी करें कैसे भी, अपने बच्चों को पढ़ाएं। अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा नहीं दे सकते हैं तो याद रखना, जिंदगी में कभी भी कोई बड़ा काम नहीं कर सकते। शिक्षा। दूसरा संदेश है हमारा संस्कार। चाहे जितनी अच्छी शिक्षा दिला देना, अगर बच्चों को अच्छे संस्कार आप नहीं देंगे तो ये बच्चे आपको बुढ़ापे में आपका सम्मान नहीं करेंगे। और मैं हजारों लाखों परिवारों को रोज देखता हूं जिन्होंने अपने बच्चों को बहुत पढ़ाया, तरह तरह की डिग्रियां दिला दी, लेकिन आज उन्हें बुढ़ापे पर सम्मान नहीं मिल रहा है। इसलिए मेरा अनुरोध है कि शिक्षा के साथ साथ आप अपने बच्चों को संस्कार भी दें। और तीसरा मेरा संदेश है संगति। चाहे जितनी अच्छी शिक्षा दिला देना, चाहे जितने अच्छे संस्कार दिला देना, कुछ नहीं होने वाला है जब तक अपने बच्चों की आप संगति पर ध्यान नहीं देंगे। एक साथ राष्ट्रध्वज के लिए राष्ट्रीय सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्र की शुरू करेंगे, शुरू कर। जन मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, ंग विंदे हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। एक साथ हाथ नीचे लो, प्रेत विश्व। भारत माता की, भारत माता की, महाराष्ट्र दिनाचा, महाराष्ट्र दिनाचा, कामगार दिनाचा। मी आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री सोनवणे सर आणि आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि औरंगाबाद या ठिकाणी वसंतदादा पाटील या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे अतिशय शिस्तप्रिय असे विद्यार्थी आणि प्राध्यापक जगन्नाथ बदाले हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आपण त्या आपल्या शाळेचं भाग्य समजतो आणि या दोघांनाही अशी विनंती करतो की आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सुरुवातीला सर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर हे इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये म्हणजे मार्कशीट हे प्रमाणित करतील। मी रुचके सरांना विनंती करतो की त्यांनी मार्कशीट देण्यात यावी। इयत्ता पाचवीचे हजरीपटावरील वर्षभरातील एकूण विद्यार्थी 36, त्यामध्ये मुले 25 आणि मुली 11, आणि हे सर्व विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते आणि प्रथम सत्र द्वितीय सत्र दोन्ही सत्रामध्ये 36 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। इयत्ता पाचवी वर्गाचा 100% निकाल घोषित करतो वर्ग शिक्षक यांना त्याने। हा 6व्या वर्गाचा शैक्षणिक वर्ष 2021-2022 या वर्षातील एकूण विद्यार्थीपट संख्या 45, परीक्षेस
उपस्थित एकूण 45, मुल 26, मुली 19, अनुपस्थित 0, एकूण वार्षिक निकाल 6वीचा 100% लागला आहे। इयत्ता 7वीचे वर्गाचे विद्यार्थी एकूण वर्षभरामध्ये 58 आहेत आणि परीक्षार्थी म्हणून 58 उपस्थित होते आणि 58 पण उत्तीर्ण झालेले आहेत। एकूण 100% 7वीच्या वर्गाचा निकाल आहे। धन्यवाद। इयत्ता 8वीमध्ये एकूण विद्यार्थी 65 आहेत, त्यापैकी परीक्षेला 4 अनुपस्थित आहेत। एकूण 61 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। शैक्षणिक वर्ष 2021-22 इयत्ता 9वी वर्गामध्ये एकूण पटावर विद्यार्थी संख्या 60, त्यापैकी पालक विनंती अर्जावरून 2 टीसी दिले, राहिले 58, त्यापैकी 50 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित, अनुपस्थित म्हणजे स्थलांतरित 8, आणि एकूण पटावरील वर्गाचा सेकडा निकाल 86% आहे आणि उपस्थित पटावरील विद्यार्थी संख्येचा निकाल वर्गाचा निकाल 100% आहे। वर्गामध्ये गुणानुक्रमे तिन्ही विद्यार्थिनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय आलेले आहेत। विद्यार्थी म्हणजे मुलगा एकही प्रथम, द्वितीय आणि तृतीयमध्ये नाही, अशा पद्धतीनं हा निकाल आहे। सर्वप्रथम या ठिकाणी आज महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 11वी वर्गाचा निकाल या ठिकाणी जाहीर करत आहे। 11वीमध्ये एकूण पटसंख्या 87 होती, त्यापैकी 65 विद्यार्थी हे परीक्षेला उपस्थित होते आणि 65 पैकी 65 मुलं जे आहेत विद्यार्थी ते पास झालेले आहेत, म्हणजेच 100% निकाल आहे त्यांचा, आणि उर्वरित 22 विद्यार्थी हे अनुपस्थित आहेत किंवा स्थलांतरित आहेत। ते ज्यावेळेस शाळेत येतील त्यावेळेस त्यांची परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर केला जाईल। एकूण निकाल 74.71 असा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी प्राध्यापक जगन्नाथ बदाले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा या ठिकाणी आपल्या शाळेच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने सत्कार होणार आहे। मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरुने सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी बदाले सरांचा सत्कार करा। आज मैं जीवन के वो 5 सूत्र आपको देता हूं, अगर आपने इसे सही से अमल किया, धारण किया, तो मैं विश्वास दिलाता हूं आपका कल्याण होगा और आप बहुत आगे चले जाएंगे। क्या सूत्र ध्यान दें? पहला मेरा सूत्र है शिक्षा। शिक्षा वो सिरनी का दूध है। बोधिसत्व बाबा साहब डॉक्टर बी आर अम्बेडकर ने कहा है कि शिक्षा वो सिरनी का दूध है, जो पिएगा वो दहाड़ेगा और जो नहीं पिएगा वो जानवरों की तरह आवाज करेगा। इसलिए याद रखना, आप कुछ भी करें, कैसे भी अपने बच्चों को पढ़ाएं। अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा नहीं दे सकते हैं तो याद रखना जिंदगी में कभी भी कोई बड़ा काम नहीं कर सकते। शिक्षा। दूसरा संदेश है हमारा संस्कार। चाहे जितनी अच्छी शिक्षा दिला देना, अगर बच्चों को अच्छे संस्कार आप नहीं देंगे तो ये बच्चे आपको बुढ़ापे में आपका सम्मान नहीं करें। और मैं हजारों लाखों परिवारों को रोज देखता हूं जिन्होंने अपने बच्चों को बहुत पढ़ाया, तरह तरह की डिग्रियां दिला दी, लेकिन आज उन्हें बुढ़ापे पर सम्मान नहीं मिल पाया। इसलिए मेरा अनुरोध है कि शिक्षा के साथ साथ आप अपने बच्चों को संस्कार भी दें।